म्हणलं या राक्षसाचा वध केल्यानंतर म्हणलं या राक्षसानं परमेश्वरांनी अशी प्रार्थना केली की हे देवा माझ्या मृत्यूनंतर तुझ्या नावा अगोदर माझं नाव लागावं. आणि मग देवानं तपास्तु असं म्हटलं. आणि मग या खंडोबाला शिव मल्हार, सवाई मल्हार, मल्हारी मार्तंड अशा नावानं ओळखलं गेलं. असा हा जेजुरीचा खंडोबा आणि त्याच्या दोन भक्त, एक वाघ्या आणि दुसरी मुरळी. खंडोबाच्या भक्तीच्या मस्तीत नाचत गाजत खंडोबाच जागरण करतात, त्याची लीला वर्णन करतात आणि देवादी देवतांना, सर्व देव देवतांना ते या ठिकाणी जागरणासाठी बोलवतात. सादर करत आहोत जेजुरीच्या खंडोबाच गुणगान गाणार एक सदाबहार गीत. सादर करत आहोत जेजुरी गीत.